आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्ष पूज्य गुर्जन वर्ग व माझ्या बालमित्रांनो, माझे नाव सर्वेश सोनराव आहे. मी आज स्वातंत्र्य दिनानिमित्ताने तुमच्याशी संवाद साधणार आहे. माझा विषय आहे स्वातंत्र्य लढ्यातील महापुरुषांचे योगदान. 15 ऑगस्ट हा दिवस आपण स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा करतो, पण मला प्रश्न आहे की आपण हा दिन का साजरा करतो? आपल्या देशाला स्वातंत्र्य कसे मिळाले? आपल्या देशावर कोणाचे राज्य होते? आपला देश किती वर्ष स्वातंत्र्यात होता? हे सर्व प्रश्न आपल्याला पडत असतात. ह्या प्रश्नांची जेव्हा आपण उत्तरे शोधतो तेव्हा आपल्याला असे लक्षात येते की आपल्या देशाला मिळालेले स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेले नाही. त्यासाठी आपल्या पूर्वजांनी फार मोठे बलिदान दिले, अनेक देशभक्त फासावर गेले. त्यातील काही नावे प्रतिकात्मक आपल्या अभ्यासक्रमात आली आहेत, पण स्वातंत्र्य आंदोलन ही एक अनामिकांची गाथा आहे. राजाराम मोहन रॉय यांच्यापासून ते घटनेत शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांपर्यंत कितीतरी राष्ट्रपुरुषांची नावे घेत आहेत. अनेक विचारप्रवाह असलेले आंदोलने पाहता स्वातंत्र्य हे सर्वांचेच लक्ष होते, पण मार्ग वेगळे. जहालमतवादी लोकमान्य टिळक, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच असे म्हणणारे, तर इंग्रजांविरुद्ध देश पेटवणारे लाल बाल पाल, मवाळमतवादी गोपाळ कृष्ण गोखले, न्यायमूर्ती लांडे हे होते. तर काही नेते आधी राजकीय स्वातंत्र्य मानले पाहिजे असे म्हणणारे, तर काही समाज सुधारण्याला आधी प्राधान्य देणारे, त्यात गोपाल गणेश अगरकर, महात्मा फुले, राजश्री शाहू महाराज, गाडगे आबा, संत तुकडोजी महाराज असे कितीतरी नावे सांगता येतील. त्यांनी समाज सुधारण्यासाठी मोठा लढा दिला. त्यात मुलींच्या शिक्षणासाठी शाळा असो, अस्पृश्यांसाठी शाळा असो, शाहू महाराजांनी जातीनिहाय वर्षगृह काढले व शिक्षण सक्तीच्या मोफत केले. त्यांनी आंतरजातीय विवाहाला मान्यता प्राप्त करून दिली. समाज सुधारकांनी समाजाला अंधश्रद्धेतून बाहेर काढून एक वैज्ञानिक दृष्टिकोन असेल असा समतावादी समाज निर्माण करण्यासाठी ब्रिटिश सरकारची मदत घेऊन कायदे करून सुधारणा घडून आणत होते. त्यात सतीची चाल बंद करणारा कायदा असतो की अस्पृश्यांसाठी शाळा असो, हे सर्व स्वातंत्र्यासाठीचाच लढा होता. तसेच क्रांतिकारक भगतसिंग, सुखदेव, राजगुरू हे देशासाठी हसत हसत फासावर गेले हे विसरता येत नाही. दुसरीकडे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझादीन सेना स्थापन केली. तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा असा त्यांचा नारा प्रसिद्ध आहे. गांधींनी सत्य, अहिंसा, सत्याग्रह, सर्वोदय, सर्वधन समभाव सांगितला. त्यांच्या सत्याग्रहातून संपूर्ण देश जागा झाला आणि त्यांच्या चले जाओ या आंदोलनामुळे इंग्रजांना स्वातंत्र्य देणे भाग पडले आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला व लाल किल्ल्यावर आपला तिरंगा ध्वज फडकला. सरदार पटेलांनी 550 संस्थानिकांना विलीन करून एक अखंड भारत निर्माण केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजेंद्र प्रसाद, पंडित नेहरू यांनी भविष्यातील लोकशाहीवादी भारताला चालवण्यासाठी संविधान निर्माण केलं. अशा सर्व स्वातंत्र्यांना माझा कोटी कोटी प्रणाम. वंदे मातरम. जय हिंद, जय भारत.